या निमित्ताने ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारकडे राज्य महिला आयोगाचं पद आलं त्यावेळेस आदरणीय साहेबांनी फोन करून आनंद वाटला या गोष्टीचा, पण मला मनामध्ये थोडीशी भीतीही होती की माझ्यावरती 12 गुन्हे दाखल होते. पहिला असे अध्यक्ष असतील की तुमच्या ज्यांच्यावर 12 असे गुन्हे दाखल आहेत. महिला म्हटलं की अनेक प्रश्न आपल्या समोर येत आहेत, राजकीय प्रश्न आहेत, महिलांचे सामाजिक प्रश्न आहेत, राजकारणातल्या महिलांचे वेगळेच प्रश्न आहेत, अशा अनेक बाबींचा धांडोळा आपण त्यांच्याशी घेणार आहोत. यासोबत त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा देखील आढावा, त्यातले काही खास खळगे प्रश्न, त्यांची पुढचं भवितव्य काय असू शकेल याबद्दल देखील त्यांना आपण प्रश्न विचारणार आहोत. तर रुपालीताई, लेटसअप मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न, आपण जी सुरुवात आहे ती सुरुवातीपासून करूया, म्हणजे राज्य महिला आयोगाची तुमची कारकीर्द आपण सगळी पाहणारच आहोत, पण जेव्हा हे महाविकास आघाडी सरकार आलं आणि तुम्हाला राज्य महिला आयोगावर नेमायचं आहे, त्याचा पहिला फोन कोणी केला? शरद पवारनी केला, उद्धव ठाकरेंनी केला की अजितदादांनी केला? आदरणीय साहेबांचा. बरं, काय काय किस्सा घडला होता तो? मी शहर प्रदेश अध्यक्ष म्हणून काम करत होते. बरं. पुण्याचे शहर अध्यक्ष म्हणून जो प्रवास आपण सगळ्यांनी पाहिला, त्यामध्ये केलेली आंदोलनं आणि त्यामुळे कदाचित एक प्रदेश अध्यक्षाचे पद सांभाळण्याची जबाबदारी मला मिळाली. 2.5 वर्षाचा हा कालावधी महाराष्ट्रामधील महिलांचं संघटन करत असताना अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आणि उपक्रमाच्या माध्यमातून महिला फळी अतिशय सक्षम बळकट उभी केली. या निमित्ताने ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकारकडे राज्य महिला आयोगाचं पद आलं त्यावेळेस आदरणीय साहेबांनी फोन करून हे पद महिला आयोगाचं पद तुला देतोय असा फोन केला. त्यावेळेस तुमची प्रतिक्रिया काय होती तेव्हा? नाही, साहजिकच मला आनंद वाटला या गोष्टीचा, पण मला मनामध्ये थोडीशी भीतीही होती की खर तर खूप जबाबदारीचं पद आहे हे, एक संविधानिक पद आहे. आजपर्यंत माझा राजकारणातला 16-17 वर्षाचा जो प्रवास होता तो संघटनेचा होता, चळवळीचा होता, रस्त्यावरच्या आंदोलनांचा होता, आक्रमकतेचा होता, आणि या सगळ्यांमध्ये एक संघटना सांभाळत असताना संघटनेच्या पदावरून एका संविधानिक पदाकडे वाटचाल होती. आणि हे पद जे आहे ते आत्तापर्यंत काम केलं ते संघटना पक्षासाठी होतं, आत्ताचं जे काम इथून पुढे होणार होतं ते महाराष्ट्रातल्या महिला भगिनींसाठी होतं. आणि या पदावरती काम करत असताना आपण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहोत, एक न्यायाधीश म्हणून काम करणार आहोत, त्याच्यामुळे साहजिकच पण हे आव्हान पेलण्याची जबाबदारी निश्चितपणे घेतली. आणि मला असं वाटतंय माझ्या या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका महिला आयोगाच्या माध्यमातून घेतो तर अतिशय उत्तमरित्या हे काम आतापर्यंत सांभाळलेलं. या आयोगावर जाण्यापूर्वी तुमच्यावर किती गुन्हे दाखल होते आंदोलनाचे? आम्ही पुण्यात माझ्यावरती पालकमंत्र्यांच्या घरासमोर तुम्ही आंदोलन करायच्या किंवा महागाईच्या विरोधात आंदोलन करायच्या, तेव्हा किती गुन्हे दाखल होते? माझ्यावरती 12 गुन्हे दाखल होते. पहिला असे अध्यक्ष असतील की तुमच्यावर ज्यांच्यावर 12 असे गुन्हे दाखल आहेत? या 12 शहर अध्यक्ष, काही तालुका अध्यक्ष पासूनचे गुन्हे होते, तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष आणि प्रदेश अध्यक्ष असे एकूण 12 गुन्हे होते. पण अगदी प्रामाणिकपणे सगळ्या केसेसला सामोरे जात माझ्यावरचे सगळे गुन्हे मागच्या वर्षात नील झाले. आणि त्याच्यानंतर बरेच गुन्हे, म्हणजे खरं तर चळवळीचा कार्यकर्ता हा आक्रमकच असतो, त्याच्यामुळे आक्रमकतेने काही ठिकाणी आम्हाला आंदोलनासाठी परवानगी दिली गेली नाही, काही वेळेस परवानगी दिली तरी सुद्धा गुन्हे दाखल केले गेले. आणि अशा बऱ्याच घटना घडल्या आहेत, आपण त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे पण आम्ही तेव्हा पाहायचो आम्ही की तुम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं.